नमस्कार, मी रेणुका। या बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला नागपुरातले अपडेट्स आपण घेणार आहोत। कारण कोरोना रुग्णांचा तिथला आकडा दिवसेंदिवस वाढतोय। 74,000 इतका आकडा आता फक्त नागपुरात आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये आज आणखी 590 कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती कळते, तर 43 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवलाय। आत्तापर्यंत नागपुरात कोरोना रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही आता 2383 वर पोहोचली आहे। नागपुरात कोरोना रुग्णांची एकूण संख्या 74,821, तर कोविड रुग्णालयातून 1,650 आणि आतापर्यंत 58,266 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती कळते। पण नागपूरमधली ही समस्या आता आणखीन वाढत चाललेली दिसते। आणखीन माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी, आता आपल्यासोबत आहेत प्रशांत मोहिते। प्रशांत, काय अधिक अपडेट्स? रेणुका, नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढतच असून नागपूर जिल्ह्याने आता 74,000 आकडा पार केलेला आहे। तर आतापर्यंत मृतांची संख्या ही 2300 वर जाऊन पोहोचली आहे। नागपूर जिल्ह्यात मागील काही दिवसापासून रुग्णांची संख्या 2000 वरच जात होती, पण आता 4 दिवसापासून रुग्णांचा आकडा हा कमी झालेला आहे। पण मृतांचा आकडा वाढतच चाललेला आहे। या रुग्णसंख्या कमी करण्यासाठी नागपूरच्या महापौरांनी 2 दिवसाचा जनता कर्फ्यू हे केला होता, पण त्या जनता कर्फ्यूला लोकांनी कोणताही प्रतिसाद दिलेला नाही। त्या जनता कर्फ्यूचा पूर्ण फज्जा उडवलेला आहे। लोक मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उतरलेले आहे। जे दुकानं वगैरे सुरू केलेले आहेत त्या दुकानामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे, पण महानगरपालिकेचं याकडे कोणतंही लक्ष नाही आहे। त्यामुळेच रुग्णांची संख्या वाढत चाललेली आहे दिवसेंदिवस। धन्यवाद प्रशांत, त्या माहितीबद्दल। आपण बघतोय नागपुरात कोरोना रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढतोय आणि 590 कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली आणि सातत्यानं गेल्या काही दिवसांपासून हा रुग्णांचा आकडा वाढताना दिसतो आहे।